केवळ अंकुशकाकडे नाही तर त्या ठिकाणी जमलेल्या 100% लोकांना बसला. अनेकांच्या भावना उचंबळून आल्या, अनेकांनी त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या. भारतीय जनता पक्ष हेतुपुरस्सर या बातम्या पेरतं आणि त्याचा तो परिणाम होतो. आदित्यदादांनी अनेक वेळेला त्याचा खुलासा केला. दादांचा स्वभाव हा कठोरपणा आहे आणि मृदूपणा आहे. काल पुस्तकाच्या प्रकाशनाच्या निमित्ताने मोठा मेळावा चव्हाण सेंटरमध्ये झाला आणि त्या प्रकाशनामध्ये राजीव खांडेकर, गिरीश कुबेर यांनी पवारसाहेबांच्या पुस्तकासंदर्भामध्ये अनेक विचार व्यक्त केले. पवारसाहेबांनी देखील पुस्तकात त्याला उत्तर देत असताना गेल्या 60 वर्षांचा इतिहासाचा माझ्यावरती कोणाकोणाचे संस्कार झाले, आमच्या घरावरती कोणत्या पक्षाचा पगडा होता, मी कशा पद्धतीने काम करत गेलो, या सगळ्या घटनांचा अहवाल केला. आता तो साहजिक होता कारण त्यांचं आत्मचरित्र त्या ठिकाणी प्रकाशित होतं. पण कोणाच्याही ध्यानी मने कोणालाही वाटत नव्हतं की पवारसाहेब त्यांच्या भाषणाच्या अखेरीमध्ये अशा प्रकारचा काहीतरी निर्णय जाहीर करतील की आता मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदावरून निवृत्त होत आहे. हा धक्का केवळ अंकुशकाकडे नाही तर त्या ठिकाणी जमलेल्या 100% लोकांना बसला. अनेकांच्या भावना उचंबळून आल्या, अनेकांनी त्या ठिकाणी व्यक्त करून दाखवल्या आणि पवारसाहेबांनीच अध्यक्ष बनवून राहावं अशा प्रकारची सर्व कार्यकर्त्यांची मागणी त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली. पवारसाहेबांनी देखील कार्यकर्त्यांच्या भावनांना थोडा सकारात्मक प्रतिसाद दिलाय की मी 2-3 दिवसाचा अवधी मला द्या, माझ्या निर्णयाच्या बाबतीमध्ये मी विचार करेल. पवारसाहेबांनी जर पवारसाहेब नसतील त्या बाबतीमध्ये मग वेगळा कोणाचा विचार करायचा, यासाठी त्यांनी 10-12 जणांची समिती नेमली. मला कल्पना नाही समितीची बैठक आज होती उद्या होते, पण त्या बैठकीमध्ये ही सगळी आमची पक्षाची दिग्गज मंडळी चर्चा करतील. सगळ्या कालच्या घटनांचा किंवा आज आणि उद्या 2 दिवसामध्ये राज्यामध्ये घडणाऱ्या घटनांचा देखील विचार करतील. विरोधी पक्षामध्ये काय मत आहेत काही नाही त्याचा देखील विचार करतील आणि त्यांना योग्य वाटेल ते पवारसाहेबांना तो अहवाल देतील आणि त्या उपर पवारसाहेब जो काही निर्णय घेतील तो निर्णय येणं आपण वाट पाहतो. पवारसाहेब काय निर्णय घेतील हे माझ्यासारख्या कार्यकर्त्या सांगू इच्छित नाही, पण मी माझा एक कार्यकर्ता म्हणून पवारसाहेबांनी 2024 पर्यंत लोकसभेच्या निवडणुका हवीपर्यंत राष्ट्रवादीचं अध्यक्षपद सांभाळावं पाहिजे तर त्यांना मदतीला कोणीतरी कार्याध्यक्ष द्यावं. कोण कार्याध्यक्ष करायचं ते समिती ठरवेल किंवा पवारसाहेबांनी जरी ठरवलं तरी त्याला कोणाही कार्यकर्त्याचा आक्षेप असण्याचं कारण नाही. आता नवीन समिती स्थापन करणार ठीक आहे, त्या समितीचा अजून समिती बसली की नाही याचीही कल्पना नाही. समिती बसल्याचं त्या बाबतीतचा निर्णय आणि समितीमध्ये काय चर्चा झाली, कोणाच्या नावांची चर्चा झाली याच्या बाबतीमध्ये समितीमधल्या सदस्यांना विचारलं तर ते माझ्यापेक्षा जास्त सखोल माहिती. गेल्या 15 दिवसामध्ये जे आधी दादांनी जे वातावरण सुरू नाही 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 एक लक्षात घ्या, अजितदादांच्या बाबतीमध्ये अजितदादांनी अनेक वेळेला जाहीर केलं की मी राष्ट्रवादी कदापि सोडणार नाही, मी राष्ट्रवादीमध्येच राहणार आहे. परंतु माध्यमांच्या बाबतीमध्ये किंवा कदाचित भारतीय जनता पक्ष हेतुपुरस्सर या बातम्या पेरतं आणि त्याचा तो परिणाम होतो. अजितदादांनी अनेक वेळेला त्याचा खुलासा केला किंवा त्या बातम्यांचा किंवा अजितदादांचा आणि त्यांच्या निर्णयाचा साहेबांनी घेतलेल्या निर्णयाचा अर्थार्थी काही संबंध नाही. पण कालचं जर वातावरण पाहिलं तर सगळे आपले राष्ट्रवादीचे सगळे नेते नेते सगळे भावनिक झाले होते, मात्र दादांचा वगैरे थोडासा नाही. एक लक्षात घ्या, भावनिकच्या बाबतीमध्ये प्रत्येकाच्या मनावरती ते असतं. त्यामुळे दादांचा स्वभाव हा कठोरपणा आहे आणि मृदूपणा आहे. पण ज्यावेळेला आपल्या कुटुंबातल्या घराच्या बाबतीमध्ये काही होतं त्यावेळेला ते फारसे हवे होत नाहीत किंवा काही भूमिका त्यांना एक राष्ट्रवादीचं कुटुंबप्रमुख म्हणून घ्याव्या लागतात, ती भूमिका त्यांनी काल बजावली आहे असं मला वाटतं.